मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज झरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर मुंबईतल्या सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही त्यांनी दिला. मात्र ह्याच दरम्यान झरांगे मुंबईत येण्याआधीच जालन्यात सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोलीस धडकले. त्यांनी झरांगे यांच्या 3 कट्टर समर्थकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या झरांगेंच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी तर बाळासाहेब इंगळे घनसावंगी येथील रहिवासी आहेत. दोघेही झरांगेंचे कट्टर समर्थक असून ते आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या सोबत आहेत. मनोज झरांगेंनी सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिल्यानंतर दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयारी करत होते. मात्र पोलिसांनी सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांच्या ह्या कारवाईमुळे मराठा आंदोलक आक्रमक होऊन त्यातूनच त्यांनी जालन्यात एक एसटी बस जाळल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे झरांगे मुंबईत येण्याआधीच सागर बंगल्यावरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.